नमस्कार, मी माधुरी। आपला आवाजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते। यामध्ये शेकडो लोकांनी आपले प्रश्न मांडल्यानंतर काहींचे प्रश्न जागीच सुटले तर काही प्रश्नांवर समाधानकारक चर्चा घडल्या। लोकांनीही या जनता दरबाराबाबत समाधान व्यक्त करत वरचेवर असे जनता दरबार आयोजित करावे अशी मागणी व्यक्त केली। याबाबत आढावा घेतला आहे आमचे शिरूर तालुका ब्युरो चीफ रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। लोकांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात, त्यातील काहींचा निपटारा हा शासकीय कार्यालयांमार्फत करावा लागतो, परंतु संबंधितांना त्यासाठी अनेक चक्रा माराव्या लागतात। काही कामे तर उगाचच प्रलंबित पडतात, त्यामुळे वेळ व पैसा देखील व्यर्थ जात असतो। लोकांची हीच समस्या जाणून शिरूरचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी शिरूर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवारांसह जिल्हा परिषदच्या कृषी व पशु संवर्धन सभापती सुजाता पवार, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, तहसीलदार लैला शेख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट रंगनाथ थोरात, शिवसेना तालुका प्रमुख गणेश जामदार यांच्यासह सर्वच शासकीय कार्यालयांचे प्रमुख, विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्षांचे पदाधिकारी तसेच समस्याग्रस्त जनता बहुसंख्येने उपस्थित होती। जनता दरबारानंतर तहसीलदार कक्षात पत्रकार परिषद घेण्यात येऊन त्यात आमदार पवार यांनी सविस्तर माहिती देखील दिली। शेतकऱ्याची दाबून ठेवायची नाही, उत्तर द्यायचं, तुमचं काही असो, या संसद असो, कायदेशीर तुम्ही सगळे बंधन पाळून त्याची उत्तर दिली पाहिजे। आता असं माझ्या स्पष्ट सूचना तुम्हाला राहते की जेणेकरून परत आम्ही वर्ष दरम्यान डॉक्टर तुमची काय काय केलं तर तुम्हाला परत वाईट वाटेल। तुमच्या नोकऱ्या अजून बरेच वर्ष असतील तर तुम्ही आपले नाही सगळी मालके या लोकांची, म्हणून आपल्याला रुजीवा संधी होती काही काळापूर्वी असेल तर त्या गोष्टी तर सामान्य जनते जागरूक करतो अशी माझी आपल्याला विनंती की विद्यार्थ्यांच्या ज्या कॉलेजचे विद्यार्थी असतील शाळेचे त्या गाड्या तर वेळेवर सुटण्यास पाहिजे। एखाद दिवशी मी समजू शकतो की काही घोटाळा असेल एखाद्या आणि मागं पडलं, पण जर 3 दिवसातल्या तुमची पाहणं घोटाळा असेल तर ते मान्य राहणार नाही। आज शिरूर तहसीलमध्ये जनता दरबार आपण भरवला आणि संपूर्ण शिरूर तालुक्यातील लोकांना आपण आव्हान केलं होतं की कुणाकुणाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत का, कुणाचे कदाचित नोंदीचे असतील, कुणाचे MSME असतील, कुणाचे इरिगेशनचे असतील, कुणाचे पोलीस खात्याचे असतील, कुणाचे ST महामंडळाचे असतील, कुणाचे PWDचे असतील, कुणाचे जिल्हा परिषद पंचसमितीचे असतील, हे जे प्रलंबित अनेक महिन्यापासून प्रश्न सामान्य नागरिकांचे जे राहिलेले होते त्याची सोडवणूक करण्यासाठी आज शिरूर तहसीलमध्ये आपण एक जनता दरबार भरवला आणि त्यामध्ये साधारणतः 30 प्रमुख अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित होते आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्याचा निपटारा करण्याचा अधिकाऱ्यांनी आज प्रामाणिकपणे इथं प्रयत्न केला। काही जे कायदेशीर गोष्टी आहे अपिलाचे असतील त्या लोकांना सांगितलं पुढं अपील करा किंवा अपील पेंडिंग असेल तर तो निर्णय झाल्याच्यानंतर त्याचा निकाल लागेल, पण इथं जे जे अधिकारात होतं ते सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याला न्याय द्यायचं काम केलं आहे। एकच भूमिका आपली सगळ्यांची यात राहिली पाहिजे की
लोकांना हेलपाटे पडले नाही पाहिजे, लोकांचं काम निशुल्क झालं पाहिजे, जी काय शासनाची फी ती भरली पाहिजे त्याला काय हे नाही, परंतु कुणीही त्याच्यामध्ये गैरवाजवी काही चुकीचं करू नये ही भूमिकाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे। त्यामुळं प्रश्न सोडवायला जनता दरबार निश्चितपणे उपयोगी पडतो आहे असं आज आपण पाहिलं असं सगळ्यांनी, की त्याचा निपटारा गतिशील पद्धतीनं सुटला जातो आहे। शेवटी प्रशासन चालवत असताना लोकप्रतिनिधी असेल किंवा तालुक्याचे प्रमुख अधिकारी म्हणजे तहसीलदार मॅडम आपल्या असतील, पी आय असतील किंवा इतर खात्याचे सगळे प्रमुख अधिकारी असतील, ही सगळी बरोबर राहिली तर लोकांना लवकरात लवकर न्याय मिळतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आहे। आज हा आपण तालुका लेवलला घेतला आहे, उद्याच्या काही काळानंतर आपण जिल्हा परिषदेत गट वाईज आपण जनता दरबार घेणार आहे। सकाळी अगदी लवकर त्याची सुरुवात करून दिवसभर जे जे प्रश्न येतील, कधी कधी लोकांना रेशन कार्ड मिळत नाही, कधी कधी रेशन कार्ड फोडायचे असते, असे साधे विषय असतात, किंवा संजय गांधी निराधार योजनेत काही लोकांनी अर्ज केले असतात त्यांना लवकर न्याय मिळत नाही, हे निपटारा एकाच दिवसात आपण करून प्रशासन कसं गतिशील आहे ते दाखवू। आज जसं आपण संपूर्ण शिरूर तालुक्याचं केलं, पुढच्या काही दिवसात हवेली तालुक्यातली जी विधानसभेची आपली गावं आहेत शिरूर हवेलीमधली, त्या हवेली गावामध्ये अशाच प्रकारचं एक जलद गतीनं आपण जनता दरबार घेऊन शासन आपल्याद्वारे असा एक कार्यक्रम राबवून त्याही लोकांना न्याय देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू। आज तलाठ्यांची संख्या काय कमी आहे, काय ग्रामसेवक कमी आहेत, एम एस सी बीचे काही कर्मचारी कमी आहेत, तर तेसुद्धा आपल्याला कर्मचारी कसे लवकरात लवकर मिळतील याचाही प्रयत्न होईल। आता पालकमंत्री नुकतेच उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब झालेत, त्यांची ख्याती गतिशील प्रशासन चालवण्याची, आणि त्याप्रमाणे आपल्याकडं काही निपटारा नाही झाला तर आदरणीय पालकमंत्री आमदार अजितदादांच्याकडे आपले काही प्रश्न सोडवण्यासाठी नेऊ। तालुक्याला निधी जो लागणार आहे ते अर्थमंत्री अजितदादांच्याकडे आपल्या काय मागण्या असतील त्या मांडू, आणि एक मोठा चांगला निधी तालुक्याच्या विकासाला आणू। अशा पद्धतीनं एक चांगलं चित्र, लोकांना समाधान होईल, सर्वसामान्याला न्याय मिळेल अशा पद्धतीचं आपण उद्याच्या भविष्यात उभं करू। धन्यवाद। चांगल्या लोकांना रेशन भेटतो त्याच्यात, तेव्हा आम्ही आता प्रार्थना वकील आम्ही आलेलो आहोत, आणि साहेबांना आमचं असं म्हणणं आहे की सर्व आपण आणला रेशन धान्य भेटलं पाहिजे, स्वस्त धान्य भेटलं पाहिजे, ही आमची सर्वांची अपेक्षा आहे। आपण यूट्यूबला आपला आवाज टाईप करून आजच सबस्क्राईब करा।